नमस्कार। आजचा व्यायाम सांगण्यापूर्वी या व्यायामाला मिळाले जे अमेझिंग रिझल्ट्स आहेत त्याच्या कमेंट्स तुम्हाला दिसत आहेत त्या आवर्जून पहा। म्हणजे तुम्हाला या व्यायामामुळे किती खास रिझल्ट्स मिळालेला आहे। ज्यांना अनेक वर्षापासून व्याधी होत्या त्यांच्या व्याधी सहजरित्या निघून गेलेल्या आहेत हे सहजरित्या लक्षात येईल आणि हा व्यायाम तुम्हाला करायला सुद्धा खूप सोपा आहे। तुम्हाला कितीही मानदुखीचा त्रास असेल, तुम्हाला पाचव्या किंवा सहाव्या मणक्यामध्ये नस दबलेली आहे असं सांगितलेलं असेल आणि त्यामुळे हाताला मुंगे येत असतील, तर झोपेतून उठल्याबरोबर तुम्हाला मी सांगितलेल्या पद्धतीनं फक्त 2 मिनिटं झोपायचे। म्हणजे झोपेतून उठल्यानंतर त्याच जागेवर, तुम्ही ज्या जागेवर झोपलेला आहात त्याच जागेवर झोपेतून पूर्ण उठण्याच्या आधी, म्हणजे तुम्ही झोपेतून जागे झालात की लगेच 2 मिनिटं त्या पद्धतीनं झोपायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही उठायचं आहे, सांगितलेल्या पद्धतीनं उठायचं आहे। तुमच्या हाताला मुंगे येत असतील, मानदुखीचा त्रास असेल, म्हणजे तुम्हाला स्पॉन्डिलिसिस सांगितलेला असेल, किंवा पाठीमधली कुठलीही चपटी तुमच्या सरकलेली असेल, म्हणजे पाठीमधल्या मणक्यातली तुमच्या गादी सरकलेली असेल, तर ती पूर्णपणे बसून जाते। 2 दिवस करा, तुमच्या हाताला येणाऱ्या मुंग्या पूर्णपणे बंद होतील। त्याचबरोबर तुमच्या पाठीमध्ये जर मणक्यामध्ये काही दुखत असेल, मणक्यामधली चपटी सरकलेली असेल, तर ती पूर्णपणे बसून जाईल आणि मणका किंवा मानदुखीचा त्रास, स्पॉन्डिलिसिसचा त्रास पूर्णपणे बंद होईल। तुम्ही हे कंटिन्यू सुद्धा करू शकता, कंटिन्यू करायचं आहे, यानी कुठलाही साईड इफेक्ट, उलट मणक्यासाठी हे इतका जबरदस्त उपाय आहे की कुठल्याही मणक्याचा जर त्रास असेल तर तो पूर्णपणे निघून जातो। विशेषतः हाताला ज्या मुंग्या येतात आपल्याला, त्या हाताला ज्या मुंग्या येतात ते 5व्या 6व्या किंवा 7व्या मणक्यामध्ये जर तुमच्या हाताकडे जाणारी नस जर दबलेली असेल आणि त्यामुळे रक्तपुरवठा जर तुमच्या हाताला व्यवस्थित होत नसेल तर हाताला आपल्या मुंग्या येतात, हात बधिर पडतो आणि त्या भागामध्ये वेदना सुद्धा होतात। त्याचबरोबर मानेमध्ये सुद्धा तसंच पद्धतीनं होतं, मान जिथं आपले जॉईंट असते तिथं जर तुमची गादी सरकलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला रक्तपुरवठा जो आहे मेंदूकडे जाणारा तो कमी होतो आणि मग आपल्याला चक्कर येणं, मानदुखीचा त्रास होणं, यासारखे त्रास होतात ज्याला आपण स्पॉन्डिलिसिस म्हणतो, हे सर्व निघून जातात। अगदी 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला तो व्यायाम करून दाखवणार आहे। झोपेतून तुम्ही जागे झाले की त्या पद्धतीनं झोपायचंय 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं आणि त्यानंतर तुम्ही उठायचंय, सांगितलेल्या पद्धतीनं उठायचं। झोपेतून जाग झाल्यानंतर कसं झोपायचं आहे ते पाहू। रात्रभर झोपल्यानंतर सकाळी जाग आल्यानंतर आपल्याला लगेच अंथरुणातून उठायचं नाही, तर सांगितलेल्या पद्धतीनं 2 मिनिटं झोपायचं। काय करायचं आहे आपल्याला, आपण असे जे झोपलेलो आहोत तर असं न उठता आपल्याला काय करायचं, पालतं व्हायचं आहे, म्हणजे पाठीवर व्हायचं आहे आपल्याला। आणि पाठीवर झाल्यानंतर आपले जे पाय आहेत ते पाय आपल्याला अशा पद्धतीनं सरळ ठेवायचे, असे न ठेवता आपल्याला असे सरळ ठेवायचे, ते एकदम सरळ ठेवायचे आहे। आणि त्यानंतर आपले जे हात आहेत ते हात कसे करायचे, दोन्ही हात आहेत त्याची घडी घालायची आहे आणि घडी घातल्यानंतर आपले जे कोपर आहेत ते, जे आपले एल्बो आहेत ते जास्तीत जास्त पुढं जातील अशा पद्धतीनं ठेवायचे, आणि आपले जे मनगट आहेत ते मनगट मात्र आपल्याला मधी ओढायचे आहेत, ते आपल्याला हनुवटी खाली घ्यायचे, आणि कोपर मात्र जेवढे पुढे सरकतील तेवढे आपल्याला पुढे सरकवायचे। पहिल्या दिवशी थोडंसं जास्त होणार नाही, तर जेवढं होईल तेवढं आपल्याला करायचं आहे आणि या पद्धतीनं आपल्याला 5 मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त 10 मिनटं आपल्याला या पद्धतीनं झोपायचं आहे। या पद्धतीनं झोपल्यामुळे पाठीचे जे स्नायू असतात आपल्या रात्रभर एकदम सैल झालेले असतात, हाताचे स्नायूसुद्धा आपले रिलॅक्स झालेले असतात रात्रभर, आणि या पद्धतीनं सकाळी झोपल्यामुळे पाठीचे स्नायू असतील, हाताचे स्नायू असतील, ते मोकळे होतात। स्नायू आपले मोकळे झालेले असल्यामुळं चपटी जी आपली सरकलेली आहे ती जागेवर बसते, मणका एखादा आपला बाजूला सरकलेला असेल, गादी सरकलेली असेल, तर ती सुद्धा आपली जागेवर बसते, आणि म्हणून आपल्याला या पद्धतीनं सकाळी 5 मिनिटं झोपायचं आहे। किती सोपं आहे, सकाळी जाग आल्यानंतर आपल्याला लगेच करायचं आहे। त्यानंतर उठताना आपल्याला आपले जे दोन्ही हात आहेत ते आपल्या छातीकडं घ्यायचे आहेत आणि या पद्धतीनं उठायचं आहे, पाठ आपली अशी करायची आहे आणि या पद्धतीनं उठायचं आहे आणि बसायचं आहे। त्यानंतर तुम्ही तुमचं काम करू शकता। अगदी सकाळी जाग आल्यानंतर आपल्याला इतका सोपा हा व्यायाम प्रकार करायचा आहे, म्हणजे झोपेतून जाग आल्याबरोबर आपले जे स्नायू असतात ते एकदम रिलॅक्स झालेले असतात आणि ह्या रिलॅक्स स्नायूंना आपल्याला या पद्धतीनं जर आपण झोपलो तर हाताला येणाऱ्या मुंग्या, मानदुखी अगदी 2 दिवसामध्ये पूर्णपणे थांबून जाते। तुम्ही करून बघा, इतकं चमत्कारिक आहे। मणक्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, स्पॉन्डिलिसिस सांगितलेलं आहे, या सर्वांना तुम्ही हा उपाय शेअर करा
आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐका. तुम्हाला त्यांना 2 दिवसांमध्ये पूर्णपणे फरक पडलेला जाणवेल. तर हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.